हॅलो एवरीवन, लाईफ मीन्स मोर या आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन खरेदी करताना काय खबरदारी घ्यायला हवी याबद्दल डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, शॉपिंग म्हटलं की आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. त्यातून सध्या ऑनलाईन शॉपिंगकडे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा कल वाढत चाललेला आहे. एकंदरीत किरकोळ व्यापाराच्या उलाढालीत या शॉपिंगचं प्रमाण अजून तसं कमी असलं तरी हे प्रमाणही वाढत आहे, याची नोंद घेणंही आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास चीनमध्ये 2012 सुमारे 242 दशलक्ष लोकांनी ऑनलाईन शॉपिंगद्वारे विविध वस्तू सेवांची खरेदी केली. 1991 पहिला वर्ल्ड वाईड वेब सर्व्हर आणि ब्राउझरचा व्यावसायिक वापर करण्यास प्रारंभ झाला. पाहता पाहता ऑनलाईन शॉपिंगच्या अनेक वेबसाईट्स अस्तित्वात आल्या व त्या लोकप्रियही झाल्या. भारतातही आज अशा अनेक वेबसाईट्सच्या माध्यमातून असंख्य मंडळी वस्तूंची खरेदी विक्री करीत असतात. चला तर सर्वप्रथम बघूया की या ऑनलाईन शॉपिंगचे काय फायदे आहेत. पहिला फायदा आहे, बिझनेस टू कंझ्युमर या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळतो. म्हणजेच कंझ्युमर आता डायरेक्टली मुख्य व्यावसायिकाशीच संपर्क साधू शकतात. दुसरा फायदा आहे, दर्जेदार व हवी तशी वस्तू खरेदी करता येते. कारण मित्रांनो, ई कॉमर्स वेबसाईट्सवर आपल्याला भरपूर ऑप्शन्स मिळतात व आपल्याला हवी तशी वस्तू आपण सिलेक्ट करू शकतो. ऑनलाईन शॉपिंगचा तिसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला विविध प्रकारचे ऑफर्स व सूट यांचा लाभ घेता येतो. कारण बहुतांश शॉपिंग वेबसाईट्स या वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये आपल्याला काही ना काही ऑफर्स आणि सेल देतच असतात. चौथा फायदा म्हणजे ई कॉमर्स क्षेत्रात गोदाम आणि वाहतूक कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होतो. आणि पुढील काही वर्षात आणखी हजारोंना या क्षेत्रात रोजगार मिळेल एवढ्या मोठ्या प्रमाणात या क्षेत्राचा विस्तार होत आहे. पुढचा पॉइंट आहे, ग्राहक व विक्रेत्यांना समोरासमोर भेटण्याची गरज नसते, केवळ वस्तूचीच माहिती तेवढी पुरेशी असते. आणि आपला शेवटचा पॉइंट आहे, खरेदी केलेली वस्तू कसलीही धावपळ न करता आपल्या दारात हजर होते. परंतु ऑनलाईन शॉपिंगचे फायदे असले तरी सुद्धा अशी ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी तेवढी काळजी घेणंही आवश्यक आहे. वरवर साधा सरळ वाटणारा हा व्यवहार पण अगदीच बेफिकीर राहून केला तर यातही खूप धोके आहेत. चला तर मग बघूया की ही ऑनलाईन खरेदी करीत असताना काय खबरदारी घ्यायला हवी. यातला पहिला मुद्दा आहे, वेबसाईटची विश्वासार्हता पडताळून पाहणे. आपण ज्या वेबसाईटद्वारे खरेदी करणार आहोत ती वेबसाईट किती विश्वासार्ह आहे याची खातरजमा करण्यात यावी. या वेबसाईट संदर्भात ग्राहकांनी आपले चांगले वाईट अनुभव नोंदविलेले असतात. त्या रिव्ह्यूचा अभ्यास करून मग संबंधित साईटद्वारे खरेदी करायची की नाही याचा निर्णय घ्यावा. तसे न केल्यास फसगत होण्याची शक्यता असते. आपला दुसरा मुद्दा आहे, वस्तूंची किंमत व वर्णन यांचा नीट अभ्यास करणे. वस्तू खरेदी करताना त्याचे वर्णन व किंमत यांचा नीट अभ्यास करावा. तसेच संबंधित वेबसाईटच्या पॉलिसीचाही नीट अभ्यास करावा. काही वेबसाईट एकदा ऑर्डर दिली की ती रद्द करीत नाही. असे असेल तर मग नको असलेली वस्तू घेणं भाग पडतं. त्यामुळे उगाच मनस्ताप होऊ शकतो. आपला पुढचा पॉइंट आहे, सिक्युअर शॉपिंग देणाऱ्या वेबसाईटलाच प्राधान्य देणे. काही वेबसाईट्स सिक्युअर शॉपिंगचा वापर करीत नाहीत. अशा साईटचा वापर करून खरेदी केल्यास आपली वैयक्तिक माहिती व क्रेडिट कार्ड संबंधातील माहितीची चोरी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन तशा वेबसाईटवरून खरेदी न करणं चांगलं. पुढचा पॉइंट आहे, खरेदी करताना सार्वजनिक वायफायचा वापर टाळणे. ऑनलाईन खरेदी करताना सार्वजनिक वायफायचा वापर टाळणंच हिताचं. तसेच ऑनलाईन पेमेंट करताना सिक्युरिटी सॉफ्टवेअर असण्याची खात्री केल्यानंतरच पेमेंट करावं. ऑनलाईन पेमेंट जर क्रेडिट कार्डद्वारे करीत असाल तर तुम्ही तुमच्या बँकेकडून येणारी स्टेटमेंट्स वेळोवेळी तपासायला हवीत. क्रेडिट कार्डचा वापर जर सातत्याने होत असेल तर त्याचा पासवर्डही सतत बदलायला हवा. हॅकर्स मंडळींना संधी द्यायची नसेल तर असं करणं गरजेचं आहे. आणि आपला शेवटचा मुद्दा आहे,
खरेदी करताना डेबिट कार्डच्या ऐवजी क्रेडिट कार्डचा वापर करावा. ऑनलाइन शॉपिंग करताना डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्ड वापरावे. तुम्ही जी खरेदी करता त्याची नोंद तुमच्याकडे ठेवायला हवी. तसेच तुम्ही ज्या संगणकाचा वापर करता तो संगणक अत्यंत सुरक्षा यंत्रणा असलेला असावा. तर मित्रांनो, पुढच्या वेळी ऑनलाइन शॉपिंग करीत असताना या सर्व गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. कारण शॉपिंग जरूर करा, परंतु सावधगिरी बाळगून करा. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. आय होप आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओजला नक्की शेअर करा. कीप वॉचिंग. थँक्यू.